हरिओम, सभी से विनती है कि अपना माइक बंद कर दीजिए। मेरी आवाज आ रही है सबको? हाँ जी आ रही है। सभी साधकों को सर्व साधकाला माझा नमस्कार। गुरु आणि आचार्याला माझा नमस्कार। मी अल्केश शाह, पाथ ऑफ डिवाइन लाइफ तर्फे मी सर्वांचं स्वागत करत आहोत। आज आपण इथं सगळेजण याच्यासाठी जमा झालो आहे, त्याचं नाव आहे ते तत्वबोध। तत्वबोध काय आहे? तो स्वयंचा विकास। व्याख्यान आणि चर्चेच्या माध्यमातून जे ज्ञान मिळालेले आहे ते सर्व साधकांपर्यंत पोहोचवा, याला तत्वबोध म्हणतात। तत्वबोधासाठी आम्ही हरिपाठचा चुनाव केला आहे। हरिपाठच्या चुनावच्या मागचा उद्देश मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। वेद हरिपाठ ही साखळी वेद हरिपाठ नावाच्या पुस्तकावर आधारित आहे। हे प्रकाशन महर्षी प्रकाशन द्वारा केले गेलं आहे आणि महर्षी अरविंद फाउंडेशनच्या दिव्य जीवन शिक्षा कार्यक्रमासाठी याची निर्मिती केली आहे। मानवतेचं कल्याण व्हावं या उद्देशाने हे पुस्तकाची निर्मिती केली आहे आणि आत्मसाक्षात्कारच्या प्रक्रियेत हे साधकाला उत्तम रीतीने मदत करतं। याच संदर्भात संदर्भ हरिपाठ मधून आम्ही घेतला आहे, जे 13व्या शतकातील मराठी संत जेने ज्ञानेश्वर यांचा 27 अभंगाचा संग्रह आहे। या 27 अभंगाचा संग्रह देवाच्या नामरूपी प्रशंसा केली आहे। त्यामुळे मिळणारे फायदे कोणकोणते आहेत आणि आध्यात्मिक जीवन कसं जगावं ह्या गोष्टीचं ज्ञान आपल्या यातून मिळते। ह्या आनंदमय जीवनात हरी, विठ्ठल, पांडुरुख आणि असे अचूक सूत्र आहेत जे व्यक्तीच्या व्यक्तित्वाचा विकासाचा मार्ग प्रशस्त करत आहे। हे एक अद्वितीय साधन आहे। या अध्यात्मातली शांत मार्गाने हे एक उत्तम मार्गदर्शन आहे। आता मी विनंती करतो की आचार्य श्रीमती भाग्यश्री वीर हे वेद हरिपाठाची सुरुवात करेल। हरिओम। हरिओम। माझा आवाज ऐकू येत आहे सर्वांना? हा, येतोय माई। हॅलो। आपण सुरुवात करण्या अगोदर प्रार्थनेनं सुरुवात करूया, ठीक आहे? सहनावतु सहन भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ॐ शांति शांति शांतिः। हरिओम। मागचा जो सेशन आहे तो कोणी कोणी अटेंड केलाय काही कळू? हॅलो। हॅलो, माझा आवाज ऐकायला येत आहे का सर्वांना? हा, येतोय माय। हरिओम, येतोय आवाज। मी एक प्रश्न विचारला आहे की मागचा एपिसोड यातल्या जे आज जेवढे अवेलेबल आहेत त्यापैकी किती जणांनी मागचा एपिसोड अटेंड केलेला आहे, मागचा सेशन? मोस्ट ऑफ सगळं नवीन आहे। सगळे नवीन आहेत ना, मग आपण अगदी आज नवीन सुरुवात करूया आपण हरिपाठाला। हा हा, पुरत। ओके, चालेल। तर सर्वात सुरुवातीला हरिपाठाला सुरुवात करण्या अगोदर चराचरातील व्याप्त असणाऱ्या गुरुतत्वाला साक्षी म्हणून आपण त्यांना नमन करूया आणि या वेद हरिपाठाची सुरुवात करूया। सर्वात पहिल्यांदा वेद आणि हरिपाठ या दोन्ही गोष्टी इथे दोन्ही गोष्टींची सांगड घालून या वेद हरिपाठ ग्रंथ रचित
जो ज्ञानामृताचा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचं लिखाण कशा पद्धतीने केलेलं आहे आणि तो ग्रंथ आपल्यापर्यंत अभ्यासाकरिता कसा तो आपल्यामध्ये आलेला आहे याचा थोडासा परिचय पाहूया. हा हरिपाठ बहुतेक सर्वांच्या घरी, महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या घरी हरिपाठ हा आहे. हरिपाठ हा गायला जातो आणि त्यामुळे हरिपाठाशी असलेला परिचय हा सर्वांना माहिती आहे. हरिपाठ म्हणजे काय सर्वांना माहिती आहे. पण इथे मा अवंतिका यांनी वेद हरिपाठ त्या हरिपाठावरही साध्या आणि सोप्या भाषेत तत्वज्ञानाचा सारांश घेऊन त्यांनी वेद हरिपाठाला वेद हरिपाठ हे नाव संबोधित करून त्यात साध्या आणि सोप्या भाषेत तत्वज्ञान दिलेलं आहे. आणि ते तत्वज्ञान आपल्या रोजच्या जीवनात आपण किती पद्धतीने कशा पद्धतीने रोजच्या जीवनामध्ये आपण त्याचा रोजच्या व्यवहारात आपण त्याचं आदान प्रदान कसे करणार हे त्यांनी इथं पटवून दिलेलं आहे. आणि हे करत असताना हा जो आपला चर्चेचा जे चर्चा क्षेत्र आहे किंवा ही जी व्याख्यान हा तत्वबोधाचा जो कार्यक्रम पाथ ऑफ डिवाईन लाईफ दिव्य जीवनपद यांनी यांच्या अंतर्गत हा तत्वबोध जो प्रोग्राम आयोजन केलेला आहे त्या प्रोग्रामातून त्या कार्यक्रमातून आपल्याला वेदाचं शिक्षण सहजपणे आपल्या जीवनामध्ये कसं उतरवता येईल हा त्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. असं म्हटलं जातं उपनिषदामध्ये तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षिंती ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शन. याचा अर्थ जो जिज्ञासू साधक आहे आणि ज्याला ज्ञानाची तहान आहे तो जिज्ञासू साधक एक तत्वदर्शी आचार्यांना तत्वदर्शी गुरूंच्या चरणी शरण जाऊन आपल्या ज्ञानाची आपल्या जी ज्ञानाबद्दल असणारी जी जिज्ञासा आहे ती त्यांच्या त्यांना शरण जाऊन ती जिज्ञासा शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ती जिज्ञासा त्या तत्वदर्शी असलेल्या ज्ञानी पुरुषाकडे आचार्यांच्याकडे गुरुजनांच्याकडे त्याची ती जिज्ञासा शांत होते. आणि हाच संदर्भ आपण समोर ठेवून हा जो आपल्या ज्ञानाचा जो ज्ञानाची जी वाटचाल आहे त्या ज्ञानाबरोबर आपल्या रोजच्या जीवनामध्ये ह्या ज्ञानाचा पुरेपूर आपल्याला लाभ कसा घेता येईल हा त्या पाठीमागचा उद्देश समोर ठेवून या वेद हरिपाठ ग्रंथाला आपण सुरुवात करणार आहोत. तर ज्ञानेश्वरांनी ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांची जी ग्रंथ संपदा आहे ती आहे ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव 65 आणि असे काही विस्फुट अभंग आहेत आणि त्याबरोबर हरिपाठ वाङ्मय संपदा जी आहे याची रचना त्यांनी केली आहे. त्यापैकी सर्वात वैशिष्ट्यपूर्ण असा ग्रंथ जो मानला जातो तो म्हणजे हरिपाठ. आता हा हरिपाठ काय आहे. हरिपाठामध्ये आलेली जे वाक्यरचना आहे जी शब्दरचना आहे ती वेद उपनिषद पुराण भगवद्गीता या प्रत्येक शास्त्र पुराणातून कुठे ना कुठेतरी मिळती जुळती तुम्हाला मिळेल. जसजसं तुम्ही पुढे जाल त्या पद्धतीनं या 27 अभंगामध्ये कुठे ना कुठेतरी शास्त्राचं शास्त्र वेद उपनिषद यांचं प्रमाण आपल्याला भेटेल. जसं रिकामा कडी राहू नको हे जे हरिपाठातली वाक्यरचना आहे ती नारद भक्तिसूत्रातून आलेली आहे. नारद भक्तिसूत्रामध्ये सांगितलं जातं क्षणार्धम अपि व्यर्थन नेणे नारद भक्तिसूत्रातून इथं आलेलं आहे. त्या पद्धतीनंच अशा बऱ्याच गोष्टी जसजशा आपण पुढे जाऊ तसतशी ही वाक्यरचना आपल्या समोर येऊन आपल्याला वेद आणि ज्ञानाशी शास्त्राशी ओळख करून देण्यासाठी हा हरिपाठ आपल्या त्याच्या अगोदर जर हरिपाठ ही जी रचना आहे ती एकंदरीत 27 अभंगाची आहे आणि या 27 मध्ये पहिला जो अभंग येतो तो म्हणजे देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या.
देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी गेल्या. हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवे वेगो करी. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुना. द्वारकेचा राणा पांडवा घरी. या चार चरणाचा हा पहिला अभंग आहे. पहिल्या अभंगामधला पहिली जी ओळ आहे, पहिल्या ज्या दोन ओळी आहेत त्या कटु उपनिषदातून येतात. त्या कशा? तर कटु उपनिषद हे त्याचं प्रमाण आहे. जसं की पहिल्या ज्या दोन ओळींचा जी रचना आहे ती कटु उपनिषदातून आलेली आहे. यदा पंचवतिष्ठन्ते ज्ञानानि मनसासह. यदा पंचवतिष्ठन्ते ज्ञानानि मनसासह अतः मर्त्यः अमृत भवति अत्र ब्रह्म समैष्णुते. ह्या ज्या दोन ओळी आहेत त्या अभंगातल्या पहिले दोन चरण जे आहेत देवाची द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी गेल्या. हरिमुखे म्हणा हरिमना पुण्याची गणना कोण करी. तर पहिल्या दोन ओळीतला पहिली जी लाईन आहे देवाची द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी गेल्या. तर सर्वात प्रथम आपण देवाचं द्वार काय आहे यावर आपण थोडी चर्चा करूया. देवाचं द्वार म्हणजेच कोणी सांगू शकते देवाचं द्वार म्हणजे काय? कोण कशाला म्हणायचं? दिव्यते इति देवः. जो स्वयं प्रकाशमान आहे त्याला देव जात. द्युतनात देवः हा दुसरा अर्थ आहे. द्युतनात देवः म्हणजे जो धाकवतो तो देव. मग काय धाकवतो? तर जगत. जो लखात आहे उसे देव कहते हैं. मग ह्या धाकवणारा कोण आहे? तर देव आहे. तो स्वयंप्रकाशित आहे. जर आपण म्हटलं शास्त्र प्रमाण सांगतं की देव हा स्वयंप्रकाशित आहे पण आपल्याला शास्त्र माहित नाहीये. आपण अगदी केजी वनचे स्टुडंट आहोत आणि आपल्याला स्वयंप्रकाश काय आहे, चेतना काय आहे याचं आपल्याला ज्ञान नाहीये. आणि आपण हरिपाठ हा गात आहोत, फक्त गात आहोत, शब्दाचा अर्थ माहित नाहीये. मग देवाचं द्वार कुणी सांगेल? देवाचं द्वार कुठे आहे? गुरुद्वारात, मस्जिदीत, वेगवेगळ्या ठिकाणी देवाचं द्वार आहे. हे आपले साधे स्पष्टीकरण दिलं जातं. खरंच देवाचं द्वार तिथे आहे, मंदिरात आहे देवाचं द्वार कि गुरुद्वारात आहे कि मस्जिदीत आहे हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आहे. जेव्हा तुम्ही देवाच्या दारात जातो आणि डोळे बंद करतो, डोळे बंद कशासाठी करत असतो? कारण आपण 4 तास 3 तास 5 तास आपण लाईनीला उभे राहतो आणि देवाचं दार आलं की त्या द्वारावर आपण डोळे बंद करतो. डोळे बंद केल्यानंतर आपण जे पाहतो ते आपल्या आतमध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कुठे ना कुठेतरी न कळत आपल्याला आहे की देव हा बाहेर नसून देव हा आपल्यामध्ये आहे. पण तो आपण कुठे शोधतो? मंदिरांमध्ये, गुरुद्वारामध्ये, मस्जिदीमध्ये. म्हणजे देव आहे माणसात, देव नाही देहवाऱ्यात. ही जी ओळ आहे ती इथे, या ओळीची प्रचिती इथे येते. जर प्रत्येकाने त्या देवाला आपल्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न केला तर देव नक्कीच प्रगट होईल. पण तो पाहण्यासाठी काय करावं लागेल? देव पाहण्यासाठी नामस्मरण करावं लागेल. नामस्मरण करत असताना शब्दांचा वापर. मग तुम्ही आपण आपल्या कल्पनेनं केलेलं जगत असतं. आपण कोणी शिव, हरी, गोविंद, कृष्ण, राम या नावाने संबोधित केलेल्या देवाला पाहण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तुम्ही हेही पाहिलं असेल जेव्हा मंदिरात जातो तेव्हा आपल्यासारखे डोळे, आपल्यासारखे हात, आपल्यासारखे तोंड, आपल्यासारखं सगळं शरीर देवाचीही आहे, तरीही आपण दुसऱ्या ठिकाणी देवाला पाहत असतो.
सगळं काही आपल्यासारखं असून आपण आपल्याला देव संबोधित करत नाही, याच कारण अज्ञान. कारण आपल्या परंपरेतून, आपल्याला वर्षानुवर्ष चालत आलेली जी परंपरा आहे आपल्या कुटुंबातून, आपल्या संस्कृतीमध्ये देव हा नेहमी बाहेर मूर्तीमध्ये दाखवला जातो, मंदिरामध्ये दाखवला जातो, आणि तीच परंपरा आपण पुढे घेत आलेली आहोत. आणि आपण त्याच देवाला, आपण त्या कल्पनेत केलेल्या देवालाच आपण समजतो. पण जेव्हा नामस्मरण करायला सुरुवात होते कोणत्या ना कोणत्या तरी नामाने, हरी हरी, गोविंद, कृष्ण, राम, ही जी नामस्मरण आहे, हे देव नाम आहेत, या नामांना आपण जर सारखं सतत सतत कंठस्थ करत राहिलो, त्या हरीला जर कंठस्थ करत राहिलो, तर तो हरी आपल्या रोमारोमात, आपल्या मनात, ध्यानात, आपल्या कार्यात, आपल्या स्थितीत संपूर्णपणे सामावून जाईल. पण हे करत असताना आपल्याला स्टेप बाय स्टेप जावं लागतं. नामस्मरण वैखरी वाचन केलं जातं, पश्चंती वाणीनं केलं जातं, मनातल्या मनात केलं जातं. नामाचे चार प्रकार आहेत. सुरुवातीला तुम्हाला मंत्र दिला, भगवंताचं नाम नामस्मरण करायला सांगितलं, तर आपण तो नाव हे बोलून दाखवतो. कृष्ण कृष्ण कृष्ण, हरी 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 हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, या नावाने आपण सत्याने जप करत असतो. एक माळ होते, मन कुठेतरी भटकत असत, जप चालू असतो, मनाचं त्या मनाला मंत्रापाशी आपण घेऊन जात नाही, फक्त तोंडाने तो चालू असतो, पण तो ओठ जीभ याचा वापर करत हा मंत्र बोलल्या जातो, ज्याचा आवाज येतो त्याला वैखरी वाणी म्हणतात. वैखरी वाणीने जप केला जातो, पश्चंती वाणीने जप केला जातो, जो फक्त जीभ आतल्यात आतल्यात हलत असते, जप सुरू असतो, ध्यान कुठे तर पण जप सुरू असतो. त्याच्यानंतर पुन्हा जो मनातल्या मनात जप केला जातो, अंतस्थ वाणी, तोही जप ग्राह्य हळूहळू हळू जशी प्रती होत जाते, वैखरीतून पश्चंती, पश्चंतीतून अंतस्थ, अशा अनेक वाणीतून जेव्हा जपाची विकास होत जातो आणि जप हा जप न राहता जप बनत जातो, तेव्हा तुमच्या मनाची धारणा ही नामस्मरणामध्ये विलीन होते आणि तुमचं सत्व तिथं प्रगट होतं. सत्व म्हणजे काय? तुमच्यातला दैवी गुण हा प्रगट होतो. पण इथे शब्दाचा, सुरुवातीला आपण शब्दाचा वापर केला. या शब्दामध्ये जर बघितलं तर देवाच्या द्वारावर जाण्यासाठी नामस्मरण हाच मार्ग आहे आणि नामस्मरणामध्ये शब्दाद्वारे हे नामस्मरण केलं जातं. मग तिथे तुम्ही कोणताही, तुम्हाला जे अधिष्ठान आहे तुमचं, त्या अधिष्ठानाला तुम्ही समर्पित असता, अधिष्ठानाला तुम्ही शरण जाता आणि त्या अधिष्ठानाचं नामस्मरण तुम्ही जेव्हा सातत्याने करत असताद्वारे, तेव्हा तुमचं शरीर शुद्ध होतं. हळूहळू शरीर शुद्ध करत असताना त्या शब्दाद्वारे शरीर शुद्धी होऊन मन शुद्ध होते, मन शुद्ध होऊन प्राण शुद्ध होतो, प्राण शुद्ध होऊन सत्व शुद्ध होतो, सत्व शुद्ध होऊन बुद्धी शुद्ध होते, आणि जेव्हा बुद्धी शुद्ध होते तेव्हा स्थिती प्रगट होते, आणि ती निर्विचार स्थिती म्हणजे तुमची आत्मिक स्थिती. तिथे तुम्ही पूर्ण शांत स्वतःला अनुभवता आणि ते स्वतःचा अनुभव, स्वतःचं प्रगटीकरण म्हणजे देवाचं द्वार. पण यासाठी ह्या ज्या पायऱ्या आहेत, पहिलीपासून त्या कक्षेपर्यंत पोहोचेपर्यंत, त्या देवाच्या द्वारापर्यंत जाईपर्यंत, तर तुम्हाला त्या शब्दानेच, शब्दाच्याच द्वारे शरीर, मन, सत्व, प्राण, सत्व, बुद्धी हे शुद्ध करत जात जात
तुम्ही निर्विचार स्थितीमध्ये येता आणि तुम्ही देवाच्या द्वारावर उभे राहता. केव्हा प्राप्त होईल? एक क्षण असा येईल, देवाची कृपा क्षण होईल. हे सगळं शुद्ध करत करत आल्यानंतर एक क्षण असा येईल आणि त्या एका क्षणात तुम्हाला तुमची स्वअनुभूती प्रगट होईल आणि त्या चारही मुक्तींची. मग ह्या चार मुक्ती कोणत्या? सलोकता, स्वरूपता, सायुजता, ह्या चार मुक्ती आहेत. आणि या मुक्तींना प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल? ह्या चार मुक्ती आहेत, त्यासाठी पाप आणि या दोन्ही गोष्टींचं स्पष्टीकरण आधी पाहूया. पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय? पाप म्हणजे तुकाराम महाराज खूप छान सांगतात, परपीडाम पापम, म्हणजे दुसऱ्याला पीडा देणं हे पाप आहे. आणि पुण्य म्हणजे जीवाच्या हितासाठी, परोपकारम म्हणजे दुसऱ्याच्या हितासाठी कार्य करणं हे पुण्य आहे आणि दुसऱ्याला पीडा देणं हे पाप आहे. अगदी सोपी व्याख्या आपल्या संतांनी आपल्याला अनेक ग्रंथांमधून स्पष्ट केलेली आहे. म्हणजे आपल्यावर होणारा जो परिणाम आहे तो पापला जातो आणि आपण जेव्हा कुठले आपली स्थिती शांत असते तेव्हा पुण्य प्रगट होत असत. पण पाप आणि पुण्याची परिभाषा करण्यासाठी आपल्याला विवेकाची गरज असते. या विवेकाद्वारे स्थूल बुद्धी आणि सूक्ष्म बुद्धी, याच्या बुद्धीचे दोन प्रकार आणि ते विवेकाद्वारे स्पष्ट होते. स्थूल बुद्धी आणि सूक्ष्म बुद्धी. स्थूल बुद्धी कशाला म्हणायचं? जे संसारामध्ये बाह्य जगताचं आदान प्रदान केलं जात, जे व्यवहारामध्ये ज्या बुद्धीचा वापर केला जातो त्याला स्थूल बुद्धी म्हणतात. आणि जे अंतर्जगतामध्ये अंतरंगामध्ये जी बुद्धी वापरली जाते त्याला सूक्ष्म बुद्धी म्हणतात. स्थूल बुद्धीनं तुम्ही पैसा, व्यापार, व्यवहार, बाहेरच्या जगताशी असणारा संपूर्ण व्यवहार हा स्थूल बुद्धीनं केला जातो. आणि अंतर्जगताशी असलेला जो व्यवहार आहे तो सूक्ष्म बुद्धीनं केला जातो. म्हणजे हंस आहे, हंस हा पाणी आणि बुध वेगळं करत असतो कारण त्याच्याकडे तो सद्विवेक आहे. तोच सद्विवेक आपण प्रपंचात राहून, संसारात राहून परमार्थ साधू शकतो असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. परमार्थ करण्यासाठी संसार सोडावा लागत नाही तर संसार साधून परमार्थ करावा लागतो, ही ज्ञानेश्वर महाराजांची त्यांच्या ग्रंथांमध्ये आलेली ही वाक्यरचना आहे. पण हा हे केव्हा घडेल? जेव्हा आपला सद्विवेक जागृत असेल. आपल्याला संसारात काय केलं पाहिजे आणि अध्यात्मात काय केलं पाहिजे ही गोष्ट जेव्हा संपूर्णपणे स्पष्ट होते तेव्हा आपण संसार करून परमार्थ करणं साध्य होतं. अन्यथा न संसार न परमार्थ. आपल्यासाठी कोणीही द्विधा मनस्थिती निर्माण होते. आणि आज प्रत्येकाची स्थिती अशीच आहे, प्रत्येक आपापल्या व्यवहारामध्ये आपापल्या संसारामध्ये द्विधा मनस्थितीमध्ये आहे. प्रत्येकाला वाटतं राष्ट्राचं कार्य करावं, प्रत्येकाला वाटतं धर्माचं कार्य करावं, प्रत्येकाला वाटतं की मी अध्यात्मात जावं आणि प्रत्येकाला वाटतं की माझ्या ह्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, माझ्या ह्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. आणि तो इच्छेसाठी सतत सातत्याने प्रयत्न करत असतो. अव्यधारी पाठामध्ये पेजवर जेव्हा तुम्ही भूमिका वाचाल त्यावेळेस त्याच्यात स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती हा जन्माला येतो, जगतो आणि शेवटी मरतो. ही प्रत्येक व्यक्तीची वाटचाल आहे. पण या प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठे ना कुठेतरी मन, बुद्धी, शरीर, मन, बुद्धी या संकल्पनेमध्ये तो जोडला गेलेला आहे. शरीराने
कार्य करत असतो, मनाने भावनांशी जोडलेला असतो, बुद्धीनं विचार करून निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. मग हा जो देव आहे, हा जो भगवंत आहे, या भगवंताने आपल्या मानवाची अशी राहिलेली आहे, मनुष्याला मनुष्य देहाला जन्माला घातलं त्यावेळेस त्याने या तीनही इन्स्ट्रुमेंट आपल्याला दिलेले आहेत. आणि सर्वात मोठं हेच जे साधन आहे, त्या साधनाचा उपयोग आपण मनुष्य देहातच करतो. आणि तो मनुष्य देहाचं साधन म्हणजे शरीर, मन आणि बुद्धी. शरीराने तो प्रत्येक कार्य करत असतो, त्याची जीवनाची वाटचाल ही शरीराने होते. पण या शरीराला मनाची जोड लागते, दिशेला घेऊन जाईल त्या दिशेला तो चालत असतो. मनाला दिशा देण्यात असेल तर जसजशी त्याची बुद्धी त्या मनाला डायरेक्शन देते, दिशा देते, तशी त्याची बुद्धी मनाला घेऊन आणि शरीराला घेऊन चालत असते. या वाटचालीमध्ये, या प्रवासामध्ये तुम्हाला अंतर्जगत आणि बाह्य जगत या दोन प्रवासामध्ये निर्णय घ्यायचा असून त्या निर्णयामध्ये तुमची सूक्ष्म बुद्धी कार्य करते. मग या सूक्ष्म बुद्धीद्वारे आपल्याला संसारही करायचा आहे आणि परमार्थही साधायचा आहे. परमार्थ करायचा नाही हा शब्द वापरलेला नाहीये, परमार्थ साधायचा आहे. कारण संसार करत असताना स्थूल बुद्धी ही कार्यरत असली पाहिजे, परमार्थ साधत असताना सूक्ष्म बुद्धी कार्यरत असली पाहिजे. आणि ह्या दोन्हींचा संगम जेव्हा होतो, सत्सद विवेक बुद्धी जेव्हा जागृत होते, तेव्हा या दोन्हीही गोष्टी सहज आणि सोप्या पद्धतीने समोर होतात. पाठीमागे जाऊन आपण जर इतिहास बघतो, जे संत, साधू, महात्मा, राजे अनेक होऊन गेलेले आहेत. जनक राजा जो आहे तो त्याने पूर्ण राज्य करून करता असूनही अकर्ता होता, राजा असूनही तो संन्यासी होता. ह्या हे सगळं सर्वात मोठं उदाहरण आपल्यासाठी आहे. रामाने राज्य केलं पण राम हा निसंग होता. कृष्णाने संपूर्ण भोग भोगले पण तो योगी होता. हे जेव्हा इतिहास आपण समोर ठेवतो त्यावेळेस आपल्याला कुठे ना कुठे मार्गदर्शन प्राप्त होत असते. पण मार्गदर्शन घेत असताना आपली बुद्धी ही विकसित असली पाहिजे. आणि या बुद्धीचा विकास करण्यासाठीच हे सत्संग, नामस्मरण, जप, अनुष्ठान या गोष्टींना प्राधान्य दिलं जातं. आपल्या जीवनामध्ये आपण आपला अभ्यास करायचा आहे. तुम्ही पाहिलं असेल आपली पहिली जी सुरुवात आहे म्हणजे तुमच्या आयुष्याची. जेव्हा तुम्ही शाळेत त्यावेळेस तुम्ही कसे होता, ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला जाता त्यावेळेस तुम्ही कसे होता, ज्यावेळेस तुम्ही पैसा कमवायला लागता, तुम्ही कुठेतरी तुमचं स्थिर व्हायला लागता तुमच्या जीवनामध्ये, त्यावेळेस तुमचं जीवन कसं होतं. जेव्हा तुम्ही पूर्ण स्थिर होता आणि स्थिर झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा इच्छा, अपेक्षा या गोष्टींना बांधलं जातं. व्यक्ती हा इच्छेच्या आधारावर जगत असतो, कारण ह्या इच्छा स्वयंनिर्मित आहेत. प्रत्येक व्यक्ती हा स्वतःच जीवन हा स्वतःच्या इच्छांवर जगत असतो, तो कोणाच्याही अधीन नसतो, तो स्वतःच्याच अधीन असतो आणि स्वतःच जीवन तो स्वतः बनवत असतो. जसं तुमची एखादी इच्छा प्रगती तुमच्या शालेय जीवनामध्ये या तुमच्या कॉलेजच्या जीवनामध्ये तुम्ही तुमच्या संसाराच्या जीवनामध्ये एक साधा सामान्य माणूस म्हणून तुम्ही जगत आहात. आणि सामान्य माणूस जगत असताना तुम्हाला एक इच्छा प्रगट होते, तुमची कोणती इच्छा घ्या. जर तुमच्याकडे गाडी नसेल, उदाहरणार्थ गाडी नसेल आणि तुम्हाला गाडी बाईक घेण्याची इच्छा झाली, दोन चाकी गाडी घेण्याची इच्छा झाली, तर तुम्ही ती गाडी घेण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या विचारात असता आणि त्या कार्याला लागता. तुमचं मन तिथे तयार होतं की आपल्याला गाडी घ्यायची आहे. गाडी घ्यायची आहे मनाने ठरवले. जेव्हा गाडी घ्यायची आहे हे मनाने ठरवले त्यावेळेस तुमची बुद्धी
विचार करावे लागते की आपल्याला गाडी घेण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला पैसा कसा मिळवावा लागेल आणि आपण काय केलं पाहिजे. हा बुद्धीचा खेळ सुरू होतो आणि ज्या वेळेस बुद्धी सांगते की आपण गाडी घेऊ शकतो, आपण 5,000 हप्ता देऊ शकतो महिन्याला, आणि 5,000 हप्ता देण्यासाठी आपल्याला थोडं आणखीन वर्क करावं लागेल, आणखीन काम करावं लागेल, आणि तो मनाच्या अधीन असणारा व्यक्ती ती गोष्ट करायला तयार होतो आणि म्हणून तो गाडी घेतो. त्याची इच्छेची तृप्ती होते, तो गाडी घेतो. पण ही गाडी घेत असताना त्याच्या बुद्धीतलं की आपल्याला एक्स्ट्रा काम करावं लागेल आणि 5,000 किंवा 10,000 जे काय असेल तो हप्ता आपल्याला द्यायचा आहे. आता विचार करा, हा 5,000 हप्ता, शेजारची गाडी आहे, 16 महिने तो 5,000 हप्ता त्याला द्यायचा आहे. तर 16 महिने फक्त कष्ट करणे, रात्रंदिवस गाडीचा हप्ता द्यायचा आहे. ती इच्छा 16 महिने तिथेच टिकून राहील का? नाही राहू शकत. कारण गाडी घेतल्यानंतर जास्तीत जास्त 1.5 ते 2 महिना व्यक्ती त्या इच्छेची तृप्ती करतो आणि 1.5-2 महिन्यानंतर ती इच्छा समाप्त होते, आनंद समाप्त होतो आणि तो निराशामध्ये जातो. कारण त्याची गाडीची इच्छा पूर्ण झालेली आहे, आता त्याला निराशा निर्माण होते कारण हप्ता फेडायचा आहे, काम करावं लागणार. अजून किती महिने बाकी आहेत? 15 महिने बाकी आहेत, 14 महिने बाकी आहेत, हे त्याच्या डोळ्यापुढे. तो त्याने दुःख मागून घेतलं की इच्छेची तृप्ती केली, तो दुःखी झाला, इच्छा तृप्त झालीच त्याची. पण त्या इच्छे पाठीमाग त्याने दुःखाचाही रस चाखला. म्हणजे हा स्वनिर्मित दुःख आहे आणि ही दुःखाची निर्मिती स्वतःच व्यक्ती करत असतो. म्हणून हा जो वेद हरी तो दुःख निवृत्ती आणि सुखप्राप्ती या दोन्हींचा समन्वय साधून हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि हा ग्रंथ याच पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती कशा पद्धतीने करता येईल आणि दुःखाची निवृत्ती कशी करावी हा सांगण्याचा आणि मार्गदर्शन करण्याचा किंवा स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी हा उपाय आहे. आणि हा उपाय म्हणजेच वेदहरिपाठ ग्रंथ, जो आपण जेवढे जो काय हा क्लास होईल त्या क्लासमध्ये जे ऐकणार आहोत, जो तुम्ही अभ्यास करणार आहोत, त्याच्यातून जे मनन, श्रवण, चिंतन, निजध्यासन या ज्या 4 गोष्टी आहेत ह्या सातत्याने रटत राहायच्यात, कंठस्थ करायच्यात त्या, जे तुम्ही ऐकणार आहात, जे श्रवण करणार आहात, जे श्रवण केल्यानंतर तुम्ही त्याचं मनन करणार आहात आणि मनन केल्यानंतर चिंतन करणार आहात आणि त्या चिंतनाच्या मंथनातून जो विचार प्रगट होईल तो विचार म्हणजे मिळालेलं अमृत ज्ञान आहे. आणि हे अमृत रूपी ज्ञान आपल्या जीवनामध्ये आत्मसात करायचं आहे, तेव्हाच आपल्या जीवनाशी निगडीत असलेली दुःख निवृत्ती आणि सुखप्राप्ती ही सहज आणि सोप्या पद्धतीने जीवनात प्रवेश करेल. आणि हे करत असताना प्रत्येक गोष्ट बुद्धीला साक्षी ठेवून, आणि ही बुद्धी साक्षी केव्हा बनेल? जेव्हा तुम्ही मनाला त्या ठिकाणी लावाल. आणि मनाला जेव्हा तुम्ही शब्दाच्या मार्गे लावाल, मन हे विश्लेषणात्मक कराल आणि मनाचं विश्लेषण करण्यासाठी बुद्धीची जोड आवश्यक असते. म्हणून मनाच्या विश्लेषणासाठी ती ही सतत सातत्याने जागृत राहिली पाहिजे आणि त्यासाठीच हा नामस्मरणाचा जो उपाय आहे तो सांगितलेला आहे. देवाचे द्वारे तेने मुक्तीचारी साधी आहे. ज्या क्षणाला तुम्ही हळूहळू तुमचं शरीर, मन, बुद्धी या नामस्मरणामध्ये लावाल, त्यावेळेस तुमच्यात असणारी जी तुम्हाला सुखप्राप्ती आणि दुःख निवृत्तीची जी दुःख निवृत्ती आणि सुखप्राप्तीची जी अनुभूती आहे ही येईल. आणि त्याच वेळेस तुम्हाला या ज्या मुक्ती आहेत, मुक्ती म्हणजे काय? मुक्ती
मुक्ती म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला गुडघ्याचा त्रास आहे किंवा शारीरिक कुठली पीडा आहे आणि तो काय म्हणेल कुठल्या तरी डॉक्टरांना दाखव मला आणि माझ्या गुडघ्याला इलाज करायला पाहिजे आणि हा गुडघ्याचा इलाज झाला म्हणजे मला माझ्या गुडघ्याच्या मुक्ती म्हणजे काय जे बंधन आहे गुडघ्या दुखण्याचं जे बंधन आहे त्या बंधनातून मुक्त होणे म्हणजे मुक्ती. मग इथं शारीरिक पीडेतून मुक्त करण्यासाठी शरीराला नियंत्रण करावं लागेल. मुक्त करण्यासाठी मनाला शब्दाची शब्दरूपी नामस्मरण मनाला नियंत्रित करावं लागेल आणि मनाला नियंत्रित करण्यासाठी बुद्धीला मार्गदर्शन करावं लागेल आणि हे शरीर मन बुद्धीला मार्गस्मरण हा उपाय आहे. या नामस्मरणामध्ये मग तुम्हाला अधिष्ठित असणारे तुमचं अधिष्ठान जिथे आहे कोणी कुठल्या भगवंताला कुठल्या देवाला मानत असेल जिथे आपली श्रद्धा आहे ज्या ज्या ठिकाणी कोणाला शिव आवडतो कोणाला हरी आवडतो कोणाला कृष्ण आवडतो कोणाला देवी आवडते कोणाला आदिशक्ती आवडते प्रत्येकाचं आपापलं ठरलेलं अधिष्ठान आहे आणि या अधिष्ठानाच्या प्रती जितकी आपली श्रद्धा जितकं आपलं समर्पण तितकं आपण लवकर देवाच्या द्वारावर पोहोचतो. तर इथे फक्त शरीर मन बुद्धी हा अभ्यास करता करता कर्म भक्ती आणि ज्ञान या तिन्हींची सांगड घालून आपण ही यात्रा पार करत आहोत. तर ही यात्रा पार करत असताना जेव्हा तुम्ही पाहता चार मुक्ती ज्या आहेत सुलोकता समीपता स्वरूपता साहिल्यता. सुलोकता म्हणजे काय सर्वात पहिली मुक्ती आहे ती सुलोकता. सुलोकता म्हणजे त्या लोकांमध्ये राहणे. कुठल्या लोकांमध्ये राहणे अगदी सामान्य व्यवहारिक भाषेत बोलायचं असेल तर तुम्हाला ज्या माणसाचे विचार पडतात ज्या मित्रपरिवारामध्ये एकमेकांची विचारांची जी जोडणी असते विचारांची जी आदान प्रदान होत असत आणि एकमेकांना जर विचारातून आनंद प्राप्त होतो आणि त्याच्यानंतर आपली सुलोकता जवळीक वाढते आणि मग आपल्याला त्या मित्रपरिवारात त्या फॅमिलीमध्ये त्या लोकांमध्ये राहण्याची इच्छा होती. त्याच पद्धतीनं इथं व्यावहारिक जीवन हे तुम्ही निर्मित केलेलं आहे त्याच पद्धतीनं हे आध्यात्मिक जीवन हा जो मार्ग आहे इथे ज्या अधिष्ठानाला तुम्ही माना त्या अधिष्ठानाच्या प्रती श्रद्धा निर्माण करता त्या अधिष्ठानामध्ये तुम्ही जेव्हा राहता जगता तेव्हा तुमची सलोकता वाढत जाते. दुसरी जी मुक्ती आहे ती समीपता. समीपता म्हणजे अजून तुम्ही त्यांच्या जवळ जाणे अगदी जवळ राहणे म्हणजेच विश्वास. विश्वास म्हणजे समीपता. मग खूप जवळचा मित्र असतो आणि त्या जवळच्या मित्राबद्दल आपल्याला इतका विश्वास होऊन जातो की तो मित्र आणि मी या दोन्हीमध्ये जो विश्वास असतो तो विश्वास घेऊन आपण त्या मित्राबरोबर पूर्णपणे समर्प होतो म्हणजे समीपता मुक्ती. म्हणजे जे तुमचं अधिष्ठान आहे जर माझं अधिष्ठान भगवान शंकर आहे तर मी शंकराच्या इतकी शंकराबद्दलचा माझा दृढ विश्वास निर्माण होईल आणि प्राप्त करेल. त्याच पद्धतीने तिसरी मुक्ती जी आहे ती स्वरूपता. भगवंताचं रूप आणि आपलं रूप हे सेम आहे. त्यांनाही डोळे आहेत आपल्यालाही डोळे आहेत त्यांनाही तोंड आपल्यासारखंच आहे शरीरही आपल्यासारखंच आहे. मग आपण तेच आहोत हे जेव्हा त्यामध्ये त्या मूर्तीमध्ये आपण पाहू ती स्वरूपता आपल्यामध्ये निर्माण होते. म्हणजे जसा त्याच्यासारखे आपण होणे म्हणजे त्याचे सद्गुण आपल्यामध्ये धारण करणे म्हणजेच स्वरूपता. म्हणजे फक्त दिसणं म्हणजे स्वरूप नाही तर त्या गुणांचा त्या भगवान दैवी गुणांचा विकास आपल्यामध्ये करणे म्हणजेच स्वरूपता मुक्तीला प्राप्त करणे. आणि शेवटची जी मुक्ती आहे ती आहे सायुजता. सायुजता म्हणजे जसा भगवंत आहे
तसाच मी आहे, अहम ब्रह्मास्मी. म्हणजे जसा भगवंत आपल्या प्रत्येक निर्मितीकडे पाहतो त्याच पद्धतीने आपण सर्व गोष्टींकडे पाहणे. म्हणजे माझ्यासाठी हाही वेगळा नाही, तोही वेगळा नाही, अख्खं जगत हे माझ्यासाठी एकच आहे. एकोहम भवस्याम हा जो मंत्र आहे तो मी सर्व ठिकाणी आहे आणि सर्व माझ्या ठिकाणी आहे. हा ही अनुभूती म्हणजे सायता मुक्ती. या चारही मुक्तींची प्राप्ती करण्यासाठी अगदी सोपा आणि साधा उपाय ज्ञानेश्वर महाराजांनी या दोन मुळीत सांगितलेला आहे. देवाचे द्वारे भक्षण भरे, हे सर्व करत असताना पाप पुण्याच्या फेऱ्यामध्ये राहून सत्सद्विवेक बुद्धीला जागृत करून तुम्ही जेव्हा शरीर मन बुद्धी ही विचारस्थिती त्या ठिकाणी प्राप्त होते आणि ती प्राप्त झाल्यानंतर तुम्ही एकोम भवस्याम या चारही मुक्तींचा तुम्ही हो घेता आणि हे तेव्हा सिद्ध होतं जेव्हा तुमचं नामस्मरण पूर्णपणे तुम्ही एकरूप होऊन करत असता. त्यावेळेस ना पुण्य आहे ना पाप आहे, तिथं सर्व काही एकोहम भूस्याम अहम ब्रह्मास्मी या उपनिषदातील असणाऱ्या महावाक्याचा बोध तुम्हाला होतो. देवाचे द्वारे उभा क्षणभरी त्याने मुक्तीचारी साधी आहे. हरिमुखे मना हरिमुखे मना याची गणना पूर्ण करी. मग पुण्याची आणि पापाची गणना करण्यासाठी शिल्लक काही राहणारच नाही, कारण एका क्षणात तुम्हाला हे सर्व प्राप्त झालेलं आहे. पण तो एक क्षण येण्यासाठी ही जी यात्रा आहे ती यात्रा आपण हरिपाठ वेद हरिपाठ या ग्रंथाद्वारे करणार आहोत. आणि हा वेद हरिपाठ जो ग्रंथ आहे तो स्वयं स्वतःच्या विकासासाठी स्वयंप्रकाशाची अनुभूती म्हणजे मी देव आहे याची अनुभूती येण्यासाठी हा ग्रंथ आपल्याला सातत्याने मार्गदर्शन करणार आहे. म्हणून या प्रत्येक ग्रंथातील प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्यरचना याच्यावर श्रवण मनन चिंतन निजध्यासन हे करत राहणे अभ्यास आहे. आणि हेच आपल्याला रटत राहणे, कंठस्थ करणे, फक्त कंठस्थ नाही करायचं तर याला रटत राहायचे. याच्या चिंतनातून याच्या मंथनातून आपल्याला ज्ञानरूपी अमृत बाहेर काढून तो एकमेकांना आदान प्रदान करायचे. जे मला ज्ञान प्राप्त झाले ते ज्ञान सर्वांना प्राप्त व्हावं, किंवा तुला झालेलं ज्ञान हे मला कळावं, तुला झालेलं ज्ञान हे तिसऱ्याला कळावं, या पद्धतीनं आपला हा जो चर्चाचा जो कार्यक्रम आहे हा तत्वबोध, हा तत्वबोध प्रत्येकाला व्हावा हाच या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणून आपण सतत सातत्याने ही जी कार्यशाळा आहे हा जो तत्वबोधाचा डिवाइन लाइफ या संस्थेअंतर्गत चालू आहे हा सर्वांनी मिळून या यात्रेमध्ये सहभागी व्हायचा आहे. सगळेजण एकमेकांचे सहयात्री आहोत, कारण सर्वांचं डेस्टिनेशन एकच आहे. आणि या ट्रेनमध्ये आपण प्रत्येक जण कुठून ना कुठून तरी बसून बोलून राहणार आहोत. कधी ना कधीतरी आपली एकमेकांची गाठ होणार आहोत, गाठ पडणार आहे. या चार मुक्तीमध्ये कुणी सलोकता, कुणी समीपता, कुणी स्वरूपता आणि शेवटी स्तपर्यंत आपल्याला सर्वांना पोहोचायचे. आणि हे ह्या या मुक्तींना प्राप्त करण्यासाठी आपण एकमेका सहाय्य करू अवघे दर सुपंत या ज्या श्लोकाची अनुभव झाला आहे, हा जो अनुभव आहे ही गोष्ट आपण एकमेकांना सहाय्यक आहोत, म्हणजे पूरकही आहोत आणि सहाय्यकही आहोत. या पद्धतीनं या ग्रंथाची जी वाटचाल आहे सुरू राहणार आहेत आणि त्या आपल्याकडे अजून 10 मिनिटं आहेत, तर त्या 10 मिनिटांमध्ये या दिव्यते इति देव, देव हा स्वयंप्रकाश म्हणा आहे.
आणि द्युतनाथ देवहू जो दाखवतो तो देव, या दोन देवाचा अर्थ जो इथे सांगितलेला आहे तर त्यातला दुसरा अर्थ इथे पाहूया थोडा. जो दाखवतो तो देव काय दाखवतो तर जगत, जगत इंद्रिया, म्हणजेच आपल्यामध्ये इंद्रियाच्या रूपाने देव उपस्थित आहे. हा अनुभव तो प्रत्येक जण घेत आहे. डोळ्याने आपण जगत पाहत आहोत, नाकाने अख्ख्या जगताचा आस्वाद घेत आहोत, अनुभव सुगंध घेत आहोत, दुर्गंध फील करत आहोत, तोंडाने आपण जगताशी व्यवहार करत आहोत, कानाने आपण जगताला ऐकत आहोत. अशा ह्या आपल्या ज्ञान इंद्रिया आणि कर्म इंद्रिया या जगताशी व्यवहार करत आहेत आणि ह्या इंद्रिया रूपाने देव आपल्यामध्ये अधिष्ठित आहे 100% आपल्याला अनुभवायचं आहे. सगळेजण अनुभवत आहोत पण त्याचा बोध नाही, तर हा बोध करून घेण्यासाठीच हा ग्रंथ आपल्याला मार्गदर्शन करत आहे. जसं डोळे आपल्याला सांगतात हे पाहू नको हे चांगलं, म्हणजे रक्षण करण्यासाठी आणि दाखवण्यासाठी या इंद्रियांचा वापर देव देवत्वाच्या रूपाने होत आहे. नाक सांगतं इथे दुर्गंध आहे, हा दुर्गंध घेऊ नकोस, हे ऐकू नकोस, हे ऐक, ही जी इंद्रिया आहेत ही आपल्याला बोध करून देतात. पण केव्हा? जेव्हा आपला विवेक जागृत असेल तेव्हाच याचा बोध आपल्याला होईल. आणि हेच तत्वबोध आपल्याला सांगत आहे. हे करत असताना सतत सातत्याने आपली जागरूकता ही मनाच्या ठिकाणी, बुद्धीच्या ठिकाणी सतत असली पाहिजे. तेव्हाच आपल्याला प्रत्येक क्षणाचा बोध होईल आणि क्षणोक्षणी आपण त्या देवाच्या द्वारावरच उभे राहू. कारण देवाच्या द्वारावर उभं राहताना जसं प्राणायाम करत असताना योगामध्ये खूप छान सांगितलेलं आहे, येणाऱ्या श्वासाला आणि जाणाऱ्या श्वासाला पहा. तुम्ही ध्यान करता, ध्यान करत असताना आपण श्वासाला पाहत असतो, श्वासाला पाहतो तेव्हा आपण नक्की काय करतो? हा प्रत्येकाचा अनुभव कुठे ना कुठेतरी प्रत्येकाने घेतलेला आहे. आपण स्थिर होऊन आपण साक्षी बनतो, आपल्या कुठल्या नाकपुडीतून श्वास येत आहे, कुठल्या नाकपुडीतून जात आहे त्याला पाहणारा आपणच आहोत. पण हे केव्हा कळतं? जेव्हा तुम्ही नासिकेच्या द्वारावर स्थिर असता त्यावेळेस. त्याच पद्धतीने आपण आपल्या इंद्रिय स्थिर व्हायचं आहे, इंद्रियांना पाहायचं आहे, इंद्रियांना अनुभवायचं, तेव्हा आपण एक अशी स्थिती येईल आणि ती स्थिती म्हणजे निर्वृत्तीचा बोध होईल. आणि ह्या बोध होत असताना प्रत्येक आपण सुखाचा आणि आनंदाची वाटचाल या जगतात राहून करणार आहोत. आणि हे साध्य करण्यासाठी आपल्याला जो हा वेग हरिपाठ ग्रंथ आहे तो प्रत्येक क्षणाक्षणी मार्गदर्शन करेल. त्यामुळं हा जो क्लास आहे तो आपण सतत सातत्याने पहिल्या रविवारी लेक्चर राहील, त्याच्या दुसऱ्या रविवारी क्वेश्चन आणि आन्सर सेशन राहील, त्यानंतर पुन्हा क्लास राहील, पुन्हा लेक्चर क्वेश्चन आणि आन्सर राहील. तर इथे आपण गेल्या वेळेचा जो क्लास केलेला नाहीये म्हणून आपण हा क्लास कंटिन्यू इथे रिपीट केलं आणि हाच कंटिन्यू रिपीटेशन आपलं हेच इथून पुढचं जे कंटिन्यू आहे, जे दोन चरण आपले राहिलेले आहेत ते आपण पुढच्या क्लासमध्ये घेणार आहोत. आणि मग आपला जो शेवटचा रविवार येतो त्यावेळेस आपण पूर्ण अभंगाचा प्रश्न उत्तरांची चर्चा आपण एकत्रित करणार आहोत. याचं उत्तर प्रत्येक जण आपल्याला ज्याला माहिती आहे, कारण आपण प्रत्येक चिंतन, मनन, निजध्यासन, श्रवण या गोष्टी करून त्या मंथनातून जे विचार प्रकट होईल तो विचार आपण एकमेकांना आदान प्रदान करायचा आहे. आपला शेवटच्या रविवारचा क्लास आहे. तर पुढच्या रविवारी जो आपला क्लास होईल तो राहिलेले पुढचे दोन चरण जे आहेत ते आपण करणार आहोत, पूर्ण करणार आहोत. म्हणजे आपल्याला पूर्ण अभंगावर चर्चा करता येईल आणि एकमेकांना सहाय्य करू अवघी धरू झोपंत या मंत्राप्रमाणे, या उक्तीप्रमाणे आपण पूर्ण या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन करणार आहोत. जोपर्यंत हा हे 27 अभंग कधी संपतील माहिती नाही, हे सर्व गुरुतत्वावर सोडून जी गुरु जे गुरुतत्व आपल्याला बुद्धी देईल त्यानुसार आपण ही यात्रा सुरू ठेवणार आहोत. याच्यातून
तुमच्याशी तुमच्यासमोर निरूपण केलेलं आहे या दोन चरणाचं, काही चुकलं असेल तर क्षमा करा. प्रार्थना करण्याअगोदर मी थोडं अल्केश शाहले आहेत त्यांच्याकडं ते थोडं दोन शब्दामध्ये विश्लेषण सांगतील आणि मग आपण समापनाची प्रार्थना करून घेऊया. ठीक आहे अल्केश जी. हरिओम बाई. हॅलो. हरिओम. तुम्ही दोन मिनिटात सांगून मग आपण प्रार्थना करू. आज आचार्य भक्ती माने खूप चांगले लेक्चर दिलं. देवाची द्वारी उभा क्षणभरी हे तर काय जीवनाचं रहस्य असत हे आपल्याला त्याच्या ज्ञानामधून. फक्त ते आता आपण चिंतन करण्याची खूप गरज आहे. जीवन कसं जगायचं, कुठल्या पद्धतीने जायचं, वेद हरिपाठ काय आहे, ते तत्वबोध काय आहे, हे सगळं त्यांच्या माध्यमातून आम्हाला अनुभवला मिळतो. मी त्यांना खूप खूप आभार देतो आणि त्यांना सांगतो का सभेचं ते समापन करावं हे त्यांना मी विनंती करतो. तर आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलं आहे की आपला पुढचा सेशन जो आहे तो आपण जे राहिलेले तोच घेणार आहोत. म्हणजे ज्यांची आज उपस्थिती आहे त्यांनीही हा आहे सर्वांना की हा आपण उपक्रम जो चालू ठेवणार आहोत तो सर्वांनी सोबतच एकत्रितपणे त्याबद्दल पुढच्याही सगळ्यांना पुढच्या रविवारी उपस्थित राहण्यासाठी आताच मला सर्वांना निमंत्रित. आपण प्रार्थना करूया. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शांति. धन्यवाद. हरि मय. धन्यवाद. हरि. धन्यवाद मय. थैंक यू.